गोकुळ सोबत गोकुळ। दर्शक हो नमस्कार, मी सुमित, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत। दर्शक हो, आज आपण राजकीय कुरुक्षेत्र या मालिकेत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींचा मागोवा घेणार आहोत। कोल्हापूर लोकसभेसाठी रण मैदान म्हणून आपली भूमिका बजावलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या पार्श्वभूमीवर काय हालचाली सुरू आहेत याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। कोल्हापूर लोकसभेचा विचार केल्यास कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काय होणार याला खूप महत्व आहे, कारण कोल्हापूर लोकसभेसाठी रण मैदान म्हणून कोल्हापूर शहर आपली भूमिका बजावते आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा शहराचाच काही भाग असल्याने याचा थेट संबंध लोकसभेशी जोडला जातो आणि म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या फळीतील नेते या विधानसभा मतदारसंघात काय होणार यावर लक्ष ठेवून त्यासाठी विशेष प्रयत्न करत असतात। कोल्हापूर लोकसभेचा विचार केल्यास महायुतीतून राजेश क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर असताना महायुतीसाठी केलेल्या हालचाली ह्या लक्षणीय होत्या। तसंच मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरकरांच्या विकासासाठी दिलेला निधी त्या संदर्भातील मोठ्या आकड्यांकडे लक्ष वेधत उत्तरच्या मतदारांना महायुतीकडे वळवण्याचा प्रयत्न देखील क्षीरसागर यांनी केला। तर महाविकास आघाडीतून या मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या आमदार जयश्री जाधव या सतेज पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून लोकसभा लढतीसाठी प्रचार करताना दिसल्या, मात्र यात आग्रही भूमिका निभावली ती सतेज पाटील यांनी। कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसाठी विशेष जोडण्या लावत सतेज पाटील यांनी शाहू छत्रपतींसाठी आपली यंत्रणा सक्रिय केली आणि मतदानाचा आकडा वाढवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले हे देखील स्पष्ट आहे। यानंतर कोल्हापूर उत्तरच्या आमदारकीसाठीचा विचार केल्यास महायुतीतून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे प्रमुख दावेदार असल्याचे सध्याचं चित्र आहे, मात्र यदा कदाचित क्षीरसागर यांना विधान परिषदेसाठी निवडले गेल्यास या जागेवर भाजप नेते नाना कदम हे प्रमुख दावेदार ठरतील, कारण दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचा मृत्यू झाल्यानंतर पार पडलेल्या लोकनिवडणुकीत नाना कदम यांनी अपक्ष झुंज दिली होती, यावेळी त्यांना तब्बल 78,000 मते पडली होती। त्यामुळे महायुती आणि भाजप या आकड्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करणार नाही, त्यामुळे अशा क्षणी नाना कदम हे प्रमुख दावेदार ठरू शकतात। तर महाविकास आघाडीचा विचार केल्यास सध्या लोकसभेसाठी शिवसेनेने आपली पारंपरिक गट असलेली कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली आहे, त्यामुळे विधानसभेसाठी ही जागा मशालीच्या वाटेला जाण्याची दाट शक्यता आहे आणि उद्धव ठाकरे गटातील नेत्यांना या निमित्तानेच विधानसभेसाठी मैदानात उतरण्याची संधी मिळू शकते। दरम्यान काही दिवसांपूर्वी तरला उत्तर मिळालं अशा आशयाच्या बातम्या समाज माध्यमांवर फिरत होत्या। या दरम्यान आमदार सतेज पाटील यांच्या गोटातून मालोजीराजे छत्रपती तसेच मधुरी महाराजे छत्रपती यांच्या नावाची देखील चर्चा होती, त्यामुळे महाविकास आघाडीतून नेमकी कोणाला संधी मिळणार हे आता सांगता येणं थोडं अवघड आहे। मात्र सध्याचं राजकीय वातावरण पाहता ही लढत उद्धव सेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट अशी होण्याची दाट शक्यता आहे, कारण उद्धव सेना या जागेवर दावा करणार आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गट देखील ही जागा आपल्याला मिळावी यासाठी आटोकाट प्रयत्न करणार हे निश्चित आहे। त्यामुळे उत्तरचा आमदार कोण हे निवडणूक ठरवेल, मात्र ही लढत उद्धव सेना विरुद्ध शिंदेगड अशीच होईल हे मात्र निश्चित। यासह नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लाईव्ह मराठी। धन्यवाद।